नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण आरोग्याविषयी थोडीशी माहिती पाहणार आहोत. आजकाल वेगवेगळ्या कारणांनी रात्री चांगली आणि लवकर झोप न येण्याची समस्या अनेकांना होते. सामान्य डॉक्टर सांगतात की दिवसातून किमान 7 ते 8 तास झोप घेतली पाहिजे, पण कामाचा ताण, चिंता, चुकीच्या सवयी यामुळे अनेकांना लवकर झोप येत नाही. अशातच आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. तुम्हाला तुमच्या रात्रीच्या झोपेचं खोबरं होऊ द्यायचं नसेल तर खालील गोष्टींचा नक्की विचार. धूम्रपान व मद्यपान टाळा. झोपण्यापूर्वी मद्यपान केल्यामुळे झोप येण्यास मदत होते हा चुकीचा समज आहे. मद्यपानामुळे तुम्हाला झोप आली तरीही ती सुखकारक झोप नसून यामुळे तुम्हाला रात्रीसारखं जाग येईल. तसेच धूम्रपानामुळे देखील आरोग्यदायी झोप मिळत नाही. झोपण्याआधी खूप पाणी पिऊ नका. आरोग्य चांगलं राहण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. मात्र रात्री झोपण्यापूर्वी खूप जास्त पाणी प्यायल्याने लघवीसाठी तुम्हाला सतत उठावं लागेल, त्यामुळे झोपमोड होऊ शकते. रात्री भरपूर खाणं टाळा. चांगल्या आरोग्यासाठी सर्वात जास्त सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण व रात्रीचं जेवण कमी केलेलं चांगलं असतं. तसेच रात्रीचं जेवण जास्त मसालेदार असू नये, यामुळे पित्त व पचनाचे विकार होऊन रात्रीची झोप बिघडू शकते. म्हणून झोपण्यापूर्वी किमान 2 ते 3 तास अगोदर जेवणाचं नियोजन केलेलं चांगलं. दिवसा डुलकी घेणं टाळा. पोटभर जेवणानंतर बऱ्याचदा दुपारी झोप येते. छोटीशी डुलकी घेणं तुम्हाला दिवसभर प्रसन्न ठेवण्यास मदत करेल, मात्र वाम कोक्षी घेण्याच्या सवयीमुळे तुमची रात्रीची झोप बिघडू शकते. रात्री तुमची पुरेशी झोप न झाल्यामुळे तुमचा दुसरा दिवस खराब जातो. चहा कॉफी टाळा. चहा व कॉफीत आढळणाऱ्या कॅफिन या उत्तेजक घटकामुळे तुम्हाला झोप चांगली येणार नाही, तेव्हा अशा पेयांमध्ये आढळणाऱ्या कॅफिनमुळं रात्री वारंवार लघवीला जावं लागतं. यामुळे रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी 4 ते 6 तास अगोदर चहा कॉफी घेणं टाळा. झोपताना विचार चिंता करणं टाळा. झोपण्यापूर्वी अनावश्यक गोष्टीचा विचार करणं, चिंता करत राहणं यामुळे तुमची झोप कमी होऊ शकते. तुमच्या मेंदूला मनन करण्यासाठी व दुसऱ्या दिवसासाठी पुन्हा सज्ज होण्यासाठी थोडा वेळ द्या. झोपण्यापूर्वी किमान 2 ते 3 तास अगोदर चिंता आणि विचार करणं टाळा. या जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला चांगली झोप येऊ शकते. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.